Very good morning, dear students. In this video, we are going to discuss the basic and fundamental topic of English grammar, that is part of speech. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इंग्रजी ग्रामर मधला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे मराठीत आपण त्याला शब्दांच्या जाती म्हणतो, हा अतिशय बेसिक ग्रामरचा टॉपिक आहे. पण जेवढा तो बेसिक आहे तेवढाच तो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक सुद्धा आहे. कारण पाठीमागच्या परीक्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय किंवा प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच कशा पद्धतीने इंग्लिश ग्रामरमध्ये वापरली जाते किंवा त्याच्यावर पाठीमागच्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये यावर सविस्तर चर्चा करूया. चला तर पाहूया. हा या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलंय मी की देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. दे आर नाउन, त्याला मराठीत नाम म्हणतात. देन आफ्टर प्रोनाउन, सर्वनाम, ॲडजेक्टिव विशेषण, व्हर्ब क्रियापद, ॲडव्हर्ब क्रियाविशेषण, प्रेपोजिशन, त्याला मराठीत शब्दयोगी अव्यय म्हणतात, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय, आणि शेवटची जी पार्ट ऑफ स्पीच आहे ती आहे इंटरजेक्शन, त्याला मराठीत केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. मित्रांनो, हे अभ्यासण्याच्या पूर्वी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला असेल, ते म्हणजे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय. तर प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या वर्गामध्ये किंवा वेगवेगळ्या कॅटॅगरीमध्ये डिवाईड केलेला असतो. इंग्रजीमध्ये जर म्हणायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल, एव्हरी वर्ड हॅज डिफरंट काइंड ऑर एव्हरी वर्ड हॅज डिफरंट क्लास, दॅट इज कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या जातीमध्ये विभागला गेला आहे, त्यालाच आपल्याला मराठीत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणता येईल. आता आपण काय करूया, एक एक पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे एक एक शब्दांची जात कशी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट ऑफ ऑल और फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच दॅट इज नाउन, त्याला मराठीत नाम म्हणतात. तर आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत, बरोबर, जी माणसं दिसत आहेत, वेगवेगळे स्थळ दिसत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, वेगवेगळ्या आयडियाज दिसत आहेत, त्यांना जी नावं दिलेली आहेत त्याला आपल्याला नाम म्हणता येईल. पहा, अ नाउन मीन्स द नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग्स. व्हेरी सिम्पल आहे, खूप साधं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला, एखाद्या स्थळाला, एखाद्या माणसाला दिलेले नाव त्याला आपण नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, इथं दिलेले रोहन किंवा बॉय, पुणे, टेबल. ओके, तर ही बेसिक कन्सेप्ट झाली, बेसिक मिनिंग झाली नाउनचे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं, नाउन इज डिवायडेड इन टू टू मेन क्लासेस. म्हणजे नामाचे मुख्य दोन प्रकार पडतात. तर पहा कोणकोणते प्रकार आहेत ते. पहिलं आहे कॉन्क्रीट नाउन आणि दुसरं आहे अबस्ट्रॅक्ट नाउन. पहा कॉन्क्रीट नाउनची डेफिनेशन काय आहे, नेम्स ऑफ पर्सन ऑर थिंग्स दॅट कॅन बी टच्ड अँड सीन, ऑर द कॉन्क्रीट नाउन हॅव फिजिकल एक्झिस्टन्स ऑर दे आर एक्झिस्टेड मटेरियली. म्हणजे कॉन्क्रीट नाउन म्हणजे अशा गोष्टी, अशी व्यक्तींची नावं असतील, वस्तूंची नावं असतील, त्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा त्या आपल्याला डोळ्याने दिसतात. आणि जे कॉन्क्रीट नाउन्स आहेत त्यांना पृथ्वीवर एक त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण कॉन्क्रीट नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ आय से दिस इज अ टेबल, हा जो टेबल आहे त्याला काय एक त्याचं फिजिकल एक्झिस्टन्स किंवा मटेरियल एक्झिस्टन्स आहे, बरोबर, त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याला आपण डोळ्याने पाहू शकतो. टेबल असेल किंवा ट्री असेल किंवा फॉर एक्झाम्पल कंपाऊंड असेल, ह्या काय गोष्टी आहेत, ह्या ज्या आहेत मटेरियली उपस्थित आहेत, त्याच्यामुळे त्याला कॉन्क्रीट नाउन असं म्हटलं होतं. आणि दुसरा जो प्रकार आहे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. पहा अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, नेम्स ऑफ थिंग्स दॅट कॅन ओनली थिंक ऑफ.
cannot touch or see, or we or these things do not have physical existence. बरोबर, म्हणजे अशा काही गोष्टी की आपण फक्त त्यांच्याबद्दल विचार करू शकतो. बरोबर, आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, और वी कॅनॉट सी देम, और वी कॅनॉट टच देम, और दीज थिंग्स ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स डू नॉट हॅव द फिजिकल एक्झिस्टन्स ऑन दिस युनिवर्स. ओके, फॉर एक्झाम्पल, जर उदाहरण बघायचं झालं, फॉर एक्झाम्पल हवा, एअर, डू यू नो एअर, येस, एअर डू नॉट हॅव फिजिकल एक्झिस्टन्स, वी कॅनॉट टच इट, वी कॅनॉट सी इट, ओनली वी हॅव टू फील इट. म्हणजे आपण हवा पाहू शकत नाही, बरोबर, हवेला स्पर्श करू शकत नाही, फक्त हवा आपल्या भोवताली आहे याची आपल्याला जाणीव होते. फॉर एक्झाम्पल गॉड, आपण कुणी देव बघितला नाही, बरोबर, त्याला स्वतंत्र अस्तित्व असेल पण आपल्याला ते दिसले नाही, म्हणजे त्याला आपण पाहू शकत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त तो आपल्या सभोवताली आहे. बरोबर, याची जाणीव आपण आपल्या मनाला करून घेऊ शकतो. त्याला काय म्हणता येईल, त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणता येईल. तर ह्या दोन्ही कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील, कॉन्क्रीट नाऊन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ओके, देन आफ्टर वाईल गोईंग फॉरवर्ड, द कॉन्क्रीट नाऊन इज डिवायडेड इन टू फोर सब टाईप्स. बरोबर, कॉन्क्रीट नाऊनचे परत काय होत आहेत, चार भागामध्ये त्याचं रूपांतर होत आहे, किंवा कॉन्क्रीट नाऊनचे चार वेगवेगळे भाग पुढं आपल्याला पाहायचे आहेत. पहा, पहिला आहे प्रॉपर नाऊन, दुसरं आहे कॉमन नाऊन, तिसरं आहे कलेक्टिव्ह नाऊन, आणि चौथं आहे मटेरियल नाऊन. तर हे चार कॉन्क्रीट नाऊनचे प्रकार आहेत. परीक्षेमध्ये नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एखादा तुम्हाला नाऊन दिले जाऊ शकतो, आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ नाऊन इन द फॉलोविंग वर्ड्स, खाली दिलेल्या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जरी अतिशय बेसिक वाटत असेल, तरी हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आता काय करूया आपण, हे चार जे टॉपिक्स आहेत, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन आणि मटेरियल नाऊन, हे काय करूया, वन बाय वन वी विल ट्राय टू अंडरस्टँड इट. ओके, पहिलं आहे प्रॉपर नाऊन. तर प्रॉपर नाऊन म्हणजे काय, पहा, प्रॉपर नाऊन इज कॉल्ड नेम्स ऑफ पर्टिक्युलर पर्सन्स, प्लेसेस ऑर थिंग्स. प्रॉपर नाऊन्स ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. काय प्रॉपर नाऊन म्हणजे एखाद्या विशिष्ट माणसाचं, स्थळाचं किंवा गोष्टीचं नाव. आणि ज्या ज्या वेळेस आपण प्रॉपर नाऊन लिहितो रायटिंगमध्ये, त्यावेळेस प्रॉपर नाऊनचं पहिलं अक्षर जे आहे ते नेहमी कॅपिटल काढायचं. पहा, फॉर एक्झाम्पल आहे गोविंद. वी ऑल नो दॅट गोविंद इज अ नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन. समजा मी त्या विशिष्ट अशा एका व्यक्तीबद्दल बोलतोय आणि त्याचं नाव गोविंद आहे, तर ते काय होईल, प्रॉपर नाव आहे. फॉर एक्झाम्पल अकबर, फॉर एक्झाम्पल जॉन, फॉर एक्झाम्पल डेल्ली, किंवा एव्हरेस्ट, आफ्रिका, फोर्ड, ब्रुकबॉन्ड, हे सगळे काय आहेत, हे विशिष्ट असे माणसांचे किंवा गोष्टींचे किंवा स्थळांची नावं आहेत. त्यामुळे काय, ते सगळे जे आहेत ते प्रॉपर नाऊनमध्ये येतात. ओके, क्लिअर. सेकंड आहे कॉमन नाऊन. पहा, कॉमन नाऊन म्हणजे काय, एनी क्लास ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे मानव, स्थळ किंवा एखाद्या गोष्टींचा वर्ग. फॉर एक्झाम्पल पहा, बॉय, किंग, रिवर, माउंटन, ट्री, चेअर, काऊ. तर बॉय, वी आर नॉट टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर बॉय, म्हणजे एखाद्या विशिष्ट माणसाबद्दल आपण बोलत नाही. बरोबर, फक्त आपण एखाद्या मुलाबद्दल बोलतो आहे, म्हणजे तो त्यातला मुलगा जो आहे, किंवा तो राजा असेल, किंवा ती नदी असेल, ते सगळे काय येतील, कॉमन नाऊन येतील. फॉर एक्झाम्पल इफ आय एम टॉकिंग अबाउट रिव्हर गोदावरी, द नेम गोदावरी दॅट इज पर्टिक्युलर, दॅट विल बी अ प्रॉपर नाऊन. आणि मी जर नुसतं म्हटलं रिव्हर किंवा नदी, मग कोणती नदी आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे फक्त नदी जर म्हटलं तर ती नदी काय येईल, कॉमन नाऊनमध्ये येईल. पहा, तर हे लक्षात ठेवायचं आहे. हे बॉय असेल, किंग असेल, रिव्हर असेल, माउंटन असेल, ट्री असेल, चेअर असेल किंवा कऊ असेल, हे जे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, कॉमन नाऊनचे आहेत. थर्ड टाईप्स ऑफ कॉन्क्रीट नाऊन म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. पहा, हे पण अतिशय सोपं आहे. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय, नेम्स ऑफ ग्रुप्स ऑफ पर्सन्स ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ द सेम काइंड.
considered as a single whole. Such a group name is called a collective noun. म्हणजे काय, माणसांचा, गोष्टींचा किंवा विशिष्ट वर्गांचा समूह म्हणजे काय, कलेक्टिव नाऊन. आणि कलेक्टिव नाऊन हे नेहमी एक वचनी वापरलं जातं. पहा, फॉर एक्झाम्पल, अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे माणसांचा समूह, भोळका, तो काय कलेक्टिव नाऊन आहे. फॉर एक्झाम्पल, अ हर्ड ऑफ कॅटल, जनावरांचा कळप, अ फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा समूह असतो, अ टीम ऑफ प्लेयर, द टीम इज कॉल्ड कलेक्टिव नाऊन, पण तो टीम ऑफ प्लेयर ते काय येतं, नेहमी एक वचनी वापरलं जातं. किंवा फ्लोक ऑफ शिप्स किंवा स्क्वाड्रम ऑफ एरोप्लेन्स, हे सगळे जे आहेत ग्रुप्स आहेत, किंवा हे सगळे जे आहेत ते ग्रुपने आपल्यासमोर येतात, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, कलेक्टिव नाऊन असं म्हटलं जातं. पहा, आणि चौथा टॉपिक, चौथा पार्ट आहे नाऊनचा, चौथा भाग आहे, चौथा प्रकार आहे, तो म्हणजे मटेरियल. पहा, मटेरियल नाऊन म्हणजे काय, नेम्स ऑफ मटेरियल ऑर सबस्टन्स आउट ऑफ विच न्यू थिंग्ज आर मेड, म्हणजे वस्तूपासून किंवा गोष्टीपासून नवीन एखादा वेगळा घटक बनवणे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे कपड्यापासून, सॉरी, कापसापासून कापड बनवलं होतं, बरोबर, किंवा सोन्याचा तुकडा जर एखादा असेल त्यापासून एखादा वेगळा दागिना बनवला जातो, बरोबर. तर त्या ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, सिल्वर असेल, स्टोन असेल, वूड असेल, कॉटन असेल, आयरन असेल, उल असेल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, या सगळ्या गोष्टी मटेरियल नाऊनमध्ये येतात, बरोबर. हे काय, विशिष्ट प्रकारचं मटेरियल आहे, सबस्टन्स आहे, याच्यापासून काय केलं जातं, नवीन एखादी गोष्ट बनवली जाते, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, मटेरियल नाऊन असं म्हटलं जातं. बघा, तर हे चार प्रकार नामाचे, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव नाऊन आणि मटेरियल नाऊन. याच्यावर वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीचवर पाठीमागे विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरासहित चर्चा आपण काय करूया, ह्या पार्ट्स ऑफ स्पीच किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी करूया. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील किंवा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कोणत्या भागावर जास्त फोकस करायचा आहे, हे काय करेल मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तर पहिली पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन ही तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. पहा, सेकंड पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन, म्हणजे सर्वनाम. पहा, प्रोनाऊन म्हणजे काय, अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन ऑर इट इज यूज्ड टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाऊन इन द सेंटेन्स. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाक्यात सर्वनामाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर मी असं म्हटलं की राम काल पुण्यावरून आला आणि राम आता ऑफिसला गेला आहे, तर ह्या दोन्ही वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या वाक्यामध्ये राम या कर्त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी काय करेल, दुसऱ्या रामच्या ऐवजी वाक्यात आलेला जो दुसरा राम शब्द आहे त्याच्या ऐवजी हा शब्द वापरेल मी, तो आहे ही, बरोबर. तर हा ही जो आहे तो काय असेल, प्रोनाऊन असेल. तर फॉर एक्झाम्पल, आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल, ही असेल, सी असेल, इट असेल, हे काय आहेत, हे सगळे प्रोनाऊन आहेत. पण तर प्रोनाऊनचे बेसिक पार्ट्स जे आहेत ते आठ प्रकार, सॉरी, नऊ प्रकार आहेत प्रोनाऊनचे, पण यातले चार पाच प्रकार जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. या चार पाच प्रकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. सपोज यू विल बी आस्क्ड, एखादं प्रोनाऊन दिलं असेल तिथं आणि आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन असं तुम्हाला विचारलं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं लक्षपूर्वक उत्तर लिहावं लागेल. पहा, प्रोनाऊनचे प्रकार कोणकोणते आहेत. पहा, इथं मी स्लाईडमध्ये दिलेलं नाही आहे, इथं मी अतिशय शॉर्टमध्ये नोट्स दिलेले आहेत, पण तुम्हाला इथं चर्चा करते वेळेस मी तुम्हाला याचे प्रकार सांगतो आहे. पहा, पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन, फर्स्ट टाइप ऑफ प्रोनाऊन इज पर्सनल प्रोनाऊन. पहा, पर्सनल प्रोनाऊन हे नेहमी व्यक्तिवाचक असतात,
फॉर एक्झाम्पल द सेंटेन्स इज आय नो हिम. या वाक्यातलं हिम जे आहे किंवा ही नोज मी, मी जे आहे, वी नो इट, इट जे आहे, हिम असेल, मी असेल, इट असेल, हे काय आहेत सगळे पर्सनल प्रोनाऊन आहेत. पहा तर पर्सनल प्रोनाऊनमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे तीन पार्ट केलेले आहेत. फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी, माय, आवर हे प्रोनाऊन्स येतात. पहा सेकंड पर्सनमध्ये यू, युअर्स हे प्रोनाऊन्स येतात. आणि थर्ड पर्सनमध्ये ही, सी, इट किंवा दे असे प्रोनाऊन येतात. पहा तर हेही लक्षात ठेवा, कारण याच्यावरही कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेकंड आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. फॉर एक्झाम्पल माय सेल्फ असेल, हिम सेल्फ, हर सेल्फ, आवर सेल्फ, देम सेल्फ हे जे काय आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहेत. त्यानंतर इम्पॅटिक, इम्पॅटिक प्रोनाऊन आहे. जवळजवळ इम्पॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह हे एकाला एकमेकाला और असे प्रकार आहेत. पहा इम्पॅटिक सुद्धा माय सेल्फ असेल, युअर सेल्फ असेल, इट सेल्फ असेल हे इम्पॅटिक प्रोनाऊन्स आहेत. पहा त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये दिस, दॅट, दीज, दोज अशा प्रकारचे प्रोनाऊन येतात. पहा त्याच्यानंतर इनडेफिनेट, सपोज इफ वी आर टॉकिंग अबाउट इनडेफिनेट, अनिश्चित अशा व्यक्तीबद्दल जर आपण बोलत असेल त्यावेळेस आपण इनडेफिनेट प्रोनाऊन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल जर वाक्य असेल वन डज नॉट नो वॉट टू बिलीव, बरोबर, ह्या वाक्यातलं वन जे आहे ते काय असेल इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित सर्वनाम असेल. पहा किंवा इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन, इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे डब्ल्यू एच ने सुरू होणारे शब्द असतात. पहा हु असेल, हुम असेल, व्हॉट असेल, विच असेल हे सगळे काय आहेत इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. हेच चार पाच टॉपिक्स किंवा याच्यावरच जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचे आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहे, हे कमी महत्वाचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. तर अशा प्रकारे प्रोनाऊनचे वेगवेगळे भाग आहेत. पहा तर त्याचा अभ्यास करणं आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण म्हणतात. अँड ऍडजेक्टिव्ह मे बी डिफाईन्ड ॲज अ वर्ड विच टेल्स अँड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन or it qualifies noun and indicates the quality, quantity, kind, number of the person or thing represented by the noun. म्हणजे adjective म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा नामाचे गुण, संख्या, प्रकार आणि क्रमांक दर्शवणारा शब्द जो असतो वाक्यातला त्याला आपण काय म्हणतो adjective. फॉर एक्झाम्पल tired, smiling, pleasing, mad, enough, whole, any, some, few, several हे सगळे काय आहेत ऍडजेक्टिव्हची उदाहरणं आपल्याला सांगता येईल. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं सी इज क्लेवर गर्ल, बरोबर, या वाक्यामध्ये क्लेवर जो शब्द आहे तो काय करतो वाक्यातल्या नामाबद्दल, नाम कोणतं आहे किंवा सर्वनामाबद्दल, सर्वनाम काय आहे सी आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करतं विशेष माहिती सांगतं, बरोबर, किंवा त्याला काय करतं त्यातले गुण जे आहेत सी इज अ क्लेवर गर्ल, बरोबर, त्याच्याबद्दल माहिती सांगतं. त्याच्यामुळे क्लेवर जो शब्द आहे तो काय असेल त्यातला ऍडजेक्टिव्ह असेल. तर ऍडजेक्टिव्हचे प्रकार पहा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे, असे दोन तीन महत्वाचे प्रकार आहेत. पण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, फॉर एक्झाम्पल इफ आय से पंकज इज अ गुड ॲथलीट, इन दिस सेंटेन्स द वर्ड गुड क्वालिफाईज द नाऊन पंकज ऑर इट टेल्स अन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द नाऊन इन द सेंटेन्स. त्यामुळे गुड हा जो आहे तो काय असेल ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असेल. किंवा दुसरं वाक्य आहे द स्काय इज ब्ल्यू, या वाक्यातलं ब्ल्यू जे आहे ते काय करते आपल्याला आकाशाबद्दल, स्कायबद्दल काय करते विशेष माहिती सांगते. त्यामुळे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्या वाक्यातल्या नामांची किंवा सर्वनामांची गुण दर्शवणारा जो शब्द असेल त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणायचं. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे, क्वांटिटी म्हणजे संख्या दर्शवणारा आहे.
पहा ही ड्रँक अ लिटल वॉटर. लिटल जो शब्द आहे थोडं, हे काय करतं आपल्याला संख्या किंवा प्रमाण दर्शवत आहे. किंवा वी डोंट हॅव मच टाईम, बरोबर. ह्यातला मच जो आहे तो ॲडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे. किंवा आय कुड नॉट गेट एनी शुगर, एनी जो शब्द आहे तो काय करतो त्या वाक्यातल्या नामाचं प्रमाण दर्शवत आहे. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव ऑफ नंबर आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये असा विशिष्ट असा नंबर आलेला असेल तर त्याला ॲडजेक्टिव ऑफ नंबर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, देर आर 50 स्टुडंट्स इन द क्लास. वाक्यातला 50 जो शब्द आहे तो काय ॲडजेक्टिव ऑफ नंबर आहे. तर असे दोन तीन ॲडजेक्टिवचे महत्त्वाचे प्रकार आहेत, त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पहा, तर नेक्स्ट आहे पुढचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. तर अ व्हर्ब इज अ वर्ड विच डिनोट्स ॲक्शन इन द सेंटेन्स. इट टेल्स अस व्हॉट द पर्सन ऑर थिंग इज डुईंग. इट शोज द स्टेट ऑफ बीइंग ऑर एक्झिस्टन्स. वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द किंवा वाक्यातला कर्ता, त्याची कृती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद असतो. फॉर एक्झाम्पल, गो राईट, प्ले स्विम, गिव राईट, बरोबर. हे जे आहेत ते क्रियापदाचे प्रकार, सॉरी क्रियापदाची उदाहरण आहेत. आता क्रियापदाचे प्रकार वेगवेगळे आहेत, ट्रान्झिटिव आहे, इनट्रान्झिटिव आहे. हे जे प्रकार आहेत ते आपण सेपरेट याच्यावर व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. पण फक्त आता क्रियापद म्हणजे काय किंवा तो वाक्यामध्ये कार्य कसा करतो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. पहा डेफिनेशन, अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड विच मॉडिफाईज द मिनिंग ऑफ द व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडव्हर्ब. म्हणजे ॲडव्हर्ब हा असा एक वाक्यातला शब्द आहे ज्याच्यामुळे काय होतं त्यातल्या क्रियापदाला किंवा त्या संपूर्ण वाक्याला नवीन अर्थ प्राप्त होत असतो. पहा, अँड ॲडजेक्टिव्ह व्हर्ब ॲडव्हर्ब ह्या ज्या गोष्टी आहेत वाक्यातल्या त्याला काय करतो हे मिनिंग प्राप्त करून देण्याचं काम करतो. पहा, क्रियाविशेषणामुळे वाक्यातील क्रियापदाला विशेषणाला किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाला विशेष असा अर्थ प्राप्त होतो. पहा, तर व्हेरी असेल, फ्रिक्वेंटली असेल, क्वाईट असेल, एन्टायरली असेल, हे जे ॲडव्हर्ब आहेत. पहा, तर ॲडव्हर्बचेही काही बेसिक प्रकार आहेत. पहा, फॉर एक्झाम्पल, ॲडव्हर्ब ऑफ टाईम असेल. ॲडव्हर्ब ऑफ टाईम असेल, ॲडव्हर्ब किंवा सिम्पल ॲडव्हर्ब्स असतील, इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब्स असतील किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स असतील, हे ॲडव्हर्बचे प्रकार आहेत. आता परीक्षेमध्ये पहा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, मेक द ॲडव्हर्ब फ्रॉम ऑफ द फॉलोइंग नाउन ऑर ॲडजेक्टिव्ह. म्हणजे खाली दिलेल्या ॲडजेक्टिव्हचं काय करा, ॲडव्हर्ब फॉर्म करा. तर बऱ्यापैकी एखाद्या ॲडजेक्टिव्हला जर आपण एल वाय लावलो तर त्याचं काय होतं, ॲडव्हर्ब होतं. पहा, फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज स्ट्रेंज, हे काय ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्याला जर एल वाय लावलं तर स्ट्रेंजली होतं. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला एल वाय लावलं ब्युटिफुली होतं. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या ॲडजेक्टिव्हला एल वाय लावून सुद्धा काय करू शकता, त्याचं ॲडव्हर्ब करू शकता. आपण हे जे आहे ते सफिक्स आणि प्रिफिक्स या टॉपिक्समध्ये पुढे आपण डिटेलमध्ये पाहूया. फक्त ॲडव्हर्ब म्हणजे काय किंवा ॲडव्हर्बचं फंक्शन काय असतं वाक्यातलं हे तुम्ही क्लिअर करून घ्या. किंवा इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब्स असतात, फॉर एक्झाम्पल, हाऊ असेल, वेअर असेल, हे जे काय आहेत ते इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. किंवा सिम्पल ॲडव्हर्ब, पहा, सिम्पल ॲडव्हर्ब जे वाक्याच्या नेहमी बऱ्यापैकी शेवटी आलेले असतात, ही केम व्हेरी लेट वाक्य आहे, त्यातला लेट जो आहे तो काय सिम्पल ॲडव्हर्ब आहे. आय शाल गो देअर टुमारो, टुमारो जे काय आहे सिम्पल ॲडव्हर्ब आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे प्रेपोजिशन, त्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय म्हणतात. पहा, प्रेपोजिशन, प्रेपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो इट्स रिलेशन टू सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. म्हणजे शब्दयोगी अव्यय वाक्यात नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाते, वाक्यातील इतर घटकांशी शब्दांशी असलेला सहसंबंध स्पष्ट करते. फॉर एक्झाम्पल, हिअर इज द बस दॅट वी हॅव बीन वेटिंग फॉर, असं जर वाक्य आहे तर त्या वाक्यामध्ये फॉर जो शब्द आहे तो काय करतो
वाक्यातल्या नाम असतील किंवा इतर जे घटक असतील, ॲडव्हर्ब असतील, व्हर्ब असतील, यांचा सहसंबंध दर्शवण्याचं काम करत आहे का? तर परीक्षेमध्ये असिस्टंटच्या मेन परीक्षेमध्ये किंवा पी एस आय मेन्समध्ये प्रेपोजिशनवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, फॉर एक्झाम्पल असं वाक्य आहे, आय वेंट टू दिल्ली. फॉर एक्झाम्पल, आय वेंट टू दिल्ली डॅश डॅश अटेंड अ कॉन्फरन्स. तर इथं इन ऑर्डर टू अशा प्रकारचं प्रेपोजिशन येऊ शकतं. पहा, प्रेपोजिशनचेही काही प्रकार आहेत. पहा, प्रेपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे स्थळ, प्रेपोजिशन ऑफ टाईम, प्रेपोजिशन ऑफ मॅनर, प्रेपोजिशन ऑफ रिझन, प्रेपोजिशन ऑफ पजेशन, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन, असे काही प्रेपोजिशनचे प्रकार आहेत, तेही आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पहा, तर प्रेपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे काय? तर स्थळ दर्शवणारे प्रेपोजिशन आहेत. फॉर एक्झाम्पल, अक्रॉस, अमॉंग, ॲट, बिहाइंड, हे काय आहेत? प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहेत. टाईम, टाईम दर्शवणारे कोणते आहेत? ॲट, बिफोर, टिल, फॉर, हे काय आहेत? प्रेपोजिशन शोईंग टाईम. त्यानंतर मॅनर दर्शवणारे काय आहेत? मॅनर किंवा मेथड, बाय, विथ, हे काय आहेत? मॅनर दर्शवणारे शब्दयोगी अव्यय आहेत. पहा, रिझन अँड पर्पज दर्शवणारे विथ, ऑफ, फॉर. पजेशन दर्शवणारे म्हणजे मालकी दर्शवणारे ऑफ, बाय, हे काय आहेत? पजेशन दर्शवणारे आहेत. डायरेक्शन अँड मेथड दर्शवणारे इन टू, टुवर्ड्स, अप, राऊंड, हे असे काय आहेत? डायरेक्शन किंवा मोशन दर्शवणारे हे प्रेपोजिशन आहेत. पहा, तर नेक्स्ट पार्ट ऑफ स्विच आहे कंजंक्शन. कंजंक्शनला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन इज अ वर्ड विच जॉईन्स टुगेदर अदर वर्ड्स ऑर सेंटेन्स. इट कनेक्ट्स अदर वर्ड्स टू गेट देम मिनिंगफुल इन द सेंटेन्स. पहा, कंजंक्शन हा जो शब्द आहे, कंजंक्शन, ह्या शब्दाची जर फोड केली तर असे होईल को आणि जंक्शन. तर पहा, जर आपल्याला कंजंक्शन म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर पहा, फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जात असाल ट्रेनने, तर तुम्हाला समजा इथं पुणे आहे, इथं पुणे आहे, इथं सोलापूर आहे, आणि इथं मध्ये दौंड नावाचं जंक्शन येतं. पहा, आणि दौंडला आल्यानंतर तुम्हाला असा एक रेल्वेचा रूट दिसतो. पहा, तर इकडं काय आहे, ह्या साईडला बारामती आहे आणि इकडं अहमदनगर आहे. तर मी हे कशासाठी सांगतोय तुम्हाला, कंजंक्शन म्हणजे काय नेमकं हे समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. पहा, तर तुम्ही ज्यावेळेस पुण्यावरून सोलापूरला जात असता, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस दौंडमध्ये येता, दौंड, त्यावेळेस तुम्हाला असं दिसतं की दौंडमधूनच काय बारामती आणि अहमदनगर यांना जोडणारा एक रेल्वे मार्ग आहे. बरोबर, किंवा एखादा माणूस जर अहमदनगरवरून दौंडला आला तर त्याच्या असं लक्षात येईल की तिथून अहमदनगरवरून, सॉरी, पुण्यावरून सोलापूरला जाण्यासाठी दौंडला काय रेल्वे मार्गाने जोडलेला आहे. तर दौंड जंक्शन जे आहे तर ते काय करतंय, दोन रेल्वे मार्गांना जोडण्याचं काम करतंय. तसंच कंजंक्शन जे आहे वाक्यातलं ते काय करतं, दोन सेंटेन्स जे आहेत किंवा दोन वर्ड जे आहेत त्यांना जोडण्याचं काम करत आहे. पहा, पहा इथं काय दिलेलं आहे, उभयान्वयी अव्यय वाक्यातील शब्द किंवा दोन वाक्य जोडून त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त करून देण्याचं काम करतं. येते लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल, द वर्ड बट, अँड, ऑर, दो, ऑल्दो, हे जे काय, हे जे शब्द आहेत ते काय करतात, दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, वी रीच द स्टेशन, हे एक वाक्य आहे. ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट, हे एक वाक्य आहे. म्हणजे आम्ही स्टेशनवर गेलो, ट्रेन निघून गेली होती. या दोन वाक्यांना आपण कशाने जोडता येईल, आपल्याला बटने जोडता येईल. म्हणजे वी रीच द स्टेशन बट द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. फॉर एक्झाम्पल, दुसरं वाक्य आहे, स्टडी हार्ड ऑर यू विल फेल. बरोबर, म्हणजे अभ्यास कर नाहीतर तू नापास होशील. म्हणजे त्या वाक्यातलं ऑर जे आहे ते काय असेल, कंजंक्शन असेल. पहा, तर परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, यूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये अप्रोप्रिएट कंजंक्शन लिहा, अशा प्रकारचं प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तिथं
त्या वाक्याच्या मिनिंगनुसार, त्या वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला काय करावं लागेल, तिथं ते कन्जंक्शन वापरावं लागेल. आणि शेवटचं पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन, त्याला मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. का इंटरजेक्शन्स आर एक्सप्रेशन्स ऑफ सम सडन इमोशन्स दॅट इज जॉय सरप्राईज सॉरो फिअर अँगर. म्हणजे तुमच्या मनातील आनंद असेल, दुःख, राग, तिरस्कार, भीती आणि इतर अचानक निर्माण झालेल्या भावना दर्शवणारे जे शब्द असतात त्याला काय म्हणायचं, इंटरजेक्शन म्हणायचं किंवा केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, जर आपण रस्त्याने जात आहोत आणि आपल्याला अचानक आपल्या समोर मोठा साप दिसला तर आपल्या मनातून काय होतात, सडन फिलिंग्स, फॉर एक्झाम्पल फिअर असेल आपल्याला त्या सापाबद्दल निर्माण झालेली भीती आपल्या मनात येते आणि आपण सहजच बोलून जातो ओ माय गॉड, बरोबर. तर हे ओ माय गॉड जे शब्द आहेत ते काय असेल, ते एक इंटरजेक्शन असेल. किंवा फॉर एक्झाम्पल, आपल्या एखाद्या मित्राने एखाद्या मोठ्या परीक्षेमध्ये, एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये एखादं मोठं यश मिळवलं, एखादी मोस्ट मोठी पोस्ट काढली, तर आपल्या सहजच मनातून आनंदाची भावना निर्माण होते आणि शब्द निघून जातो कॉंग्रॅट्स, वेल डन, ग्रेट. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्याला काय म्हणायचं, इंटरजेक्शन म्हणायचं. नेहमी लक्षात ठेवायचं, इंटरजेक्शनच्या शेवटी म्हणजे केवल प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस वाक्याच्या शेवटी हे केवल, सॉरी, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणतो आपण त्याला, हे जे आहेत हे एक्सक्लेमेटरी मार्क येतात. तर एक्सक्लेमेटरी मार्क एखाद्या शब्दाच्या पुढे आले असेल आणि तुम्हाला जर विचारलं आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच, तर तुम्ही काय करू शकता, डोळे झाकून तुम्ही काय करू शकता, हे इंटरजेक्शन आहे असं म्हणू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे ते बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल, बरोबर. याच्यावर जर काय प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारा, मी त्या प्रश्नांची उत्तरे जरूर देईल. का तर ह्या 8 पार्ट्स ऑफ स्पीचवर जर तुम्ही पाठीमागच्या परीक्षेमधले जर क्वेश्चन बघितले तर त्याच्यामध्ये प्रोनाऊन, ॲडजेक्टिव, त्याच्यानंतर प्रेपोजिशन, त्याच्यानंतर कन्जंक्शन, ह्या अशा पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्न विचारले आहेत. जास्त प्रश्न नाऊनवर असेल किंवा हे इंटरजेक्शनवर असेल याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, येते लक्षात. पण सगळेच पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला याची तयारी करणं गरजेचं आहे. हा असिस्टंट मेन याची क्वेश्चन पेपर मी बघितले 2011 ची, याच्यामध्ये पहा प्रेपोजिशनवर असा प्रश्न विचारला होता, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रेपोजिशन. म्हणजे खालील वाक्यातील, सॉरी, खालील 4 शब्द दिलेले आहेत, त्या 4 शब्दामध्ये कोणता असा शब्द आहे की तो प्रेपोजिशन नाही. आणि पर्याय आहेत थ्रू, इन टू, बट, बिटवीन. हे अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. आणि पार्ट्स ऑफ स्पीचवर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीचवर परीक्षेमध्ये अतिशय सोपे सोपे प्रश्न विचारले आहेत. फक्त थोडं डोकं शांत ठेवून आणि थोडं विचार करून तुम्ही जर उत्तर लिहिली तर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचवर जे 4-5 प्रश्न विचारले जातात मेनच्या एक्झाममध्ये त्याला आउट ऑफ मार्क पडायला काही हरकत नाही, बरोबर. तर हा जो प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रेपोजिशन, तर त्याचं उत्तर सरळ सरळ तुम्हाला सांगता येईल, बट. कशामुळं? कारण बट हे जे आहे ते काय करते, दोन वाक्यांना, दोन शब्दांना जोडतं आहे, बरोबर. तर ते काय आहे, कन्जंक्शन आहे, बरोबर. ते कन्जंक्शन आहे, दॅट मीन्स इट इज नॉट अ प्रेपोजिशन, येते लक्षात. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. दुसरा प्रश्न विचारला होता त्याच परीक्षेमध्ये, चूज द राईट ॲडजेक्टिव्ह अँड फिल इन द ब्लँक. पुढील वाक्यामध्ये काय करा, योग्य ते ॲडजेक्टिव्ह विशेषण लिहा आणि वाक्य पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल, वाक्य होतं कुड यू लँड मी - मनी, असं वाक्य आहे. आणि 4 पर्याय दिलेले आहेत, सम, एनी, मच आणि लिटल. म्हणजे तुम्ही जर सरळ सरळ याचा अर्थ मराठीत लावला, कुड यू लेंड मी - मनी, म्हणजे तुम्ही समजा एखाद्या मित्राला तुम्ही पैसे उसने मागताय, बरोबर. इथं जरी तुम्ही ॲडजेक्टिव्हचा फॉर्म्युला तुम्ही नाही वापरला, तुम्ही जर याचा अर्थ मराठीत करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काय म्हणता मित्राला, मला थोडे पैसे देतोस का रे, बरोबर, थोडे, बरोबर. म्हणजे थोड्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सम, बरोबर. तर ॲक्युरेट आन्सर आहे, कुड यू लेंड मी सम मनी. तर पर्याय नंबर 1 बरोबर आहे, सम, येते लक्षात. तर बऱ्याच वेळा तुम्ही मेन परीक्षेला सामोरे जात असताना तुम्हाला फक्त ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरच येऊन उपयोग नाही, तर तुमची व्होकॅबलरी असेल,
येते लक्षात, किंवा तुमचं रीडिंग जे आहे न्यूजपेपर रीडिंग असेल हेही तेवढंच मॅटर करतं, कारण बऱ्याच वेळा साध्या साध्या शब्दांचे अर्थ तुम्हाला विचारलेले जातात, त्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे. तर त्याच परीक्षेमध्ये पहा, तिसरा क्वेश्चन काय विचारला होता, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट अन ॲडव्हर्ब. खालील वाक्यात, सॉरी खालील दिलेल्या शब्दांमध्ये कोणता असा शब्द आहे की जो ॲडव्हर्ब नाही. येते लक्षात, पर्याय पहा, फ्रिक्वेंटली, ऑलवेज, हॅपी आणि फास्ट. या वाक्यात, या शब्दांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल, हॅपी जो शब्द आहे तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर, तो गुण दर्शवणारा शब्द आहे हॅपी, त्याच्यामुळं तो ॲडव्हर्ब नाही, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. तर पर्याय नंबर 3 हॅपी हे उत्तर बरोबर आहे. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट प्रेपोजिशन्स. इथं काय दिलेलं आहे, एक वाक्य दिलेलं आहे आणि तिथं त्या वाक्यामध्ये 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट डॅश डॅश मनी आय रोट डॅश डॅश माय अंकल डॅश डॅश हेल्प, बरोबर. आणि पर्याय दिलेले आहेत विथ, टू, फॉर. सेकंड ऑप्शन आहे ऑप टू अबाउट, थर्ड ऑप्शन आहे इन टू टू आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑप टू फॉर. तर या वाक्यामध्ये ऑप टू फॉर हे वाक्य, हे प्रेपोजिशन्स हे बरोबर आहेत. फॉर एक्झाम्पल पहा कसं होतं वाक्य, फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी आय रोट टू माय अंकल फॉर हेल्प. तर अशा प्रकारचे 4 प्रश्न असिस्टंट मेन एक्झाममध्ये 2011 विचारलेले आहे. तर 2012 एक्झामच्या पहा, मेनचीच एक्झाम आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म इन द फॉलोविंग, चेन्नई इज डॅश डॅश फ्रॉम डेल्ली दॅन कलकत्ता, असं वाक्य आहे. त्याचे पर्याय आहेत फर्दर, फारदर, फादर आणि फार मोर. तर हे काय ॲडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचं आहे, तर त्याचं उत्तर आहे फारदर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रेपोजिशन, दे शाल फिनिश द कन्स्ट्रक्शन डॅश डॅश अ वीक. तर त्याचे ऑप्शन आहेत ऑन, फ्रॉम, इन, अपॉन. तर त्याचं उत्तर आहे इन, दे शाल फिनिश द कन्स्ट्रक्शन इन अ वीक. म्हणजे काही असे प्रश्न असतात पहा जे बघितल्याबरोबर आपल्याला उत्तर क्लिक होत असतं पहा, म्हणजे त्याच्यामध्ये डिफिकल्ट लेवल जी असते ती अजिबात नसते, त्यामुळे अशा प्रश्नांना घाबरून जाण्याचं कारण बिलकुल नाही आहे. तुम्ही सहजरित्या अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकता पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ॲडजेक्टिव्ह. खाली काय करायचं, तुम्हाला करेक्ट ॲडजेक्टिव्ह लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य आहे इट इज नॉट इझी टू फाइंड अ डॅश डॅश बेबी सीटर, आणि वाक्य आहे रिलायन्स, रिलायंट, रिलायबल आणि रिलेव्हंट. त्याचं उत्तर आहे रिलायबल, रिलायबल हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि त्या वाक्यामध्ये काय रिलायबल हे जे काय आहे ॲडजेक्टिव्ह ते सूट होत आहे, त्यामुळं तिथं रिलायबल लिहून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं. करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाऊन यूज करायचं आहे पहा, हे करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाऊन वापरायचं आहे. तर ही हिमसेल्फ टोल्ड मी अबाउट यू, हिमसेल्फ या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे आणि त्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर रिफ्लेक्सिव्ह, इम्फॅटिक, रिलेटिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह. तुम्हाला सांगितलं होतं मी पहा, ज्यावेळेस आपण प्रोनाऊन पाहत होतो, रिफ्लेक्सिव्ह, इम्फॅटिक आणि रिलेटिव्ह हे 3 प्रकार महत्त्वाचे आहेत. तर इम्फॅटिक जो आहे त्याच्यामध्ये प्रोनाऊनला सेल्फ लावलेलं असतं पहा, हिमसेल्फ असेल, माय सेल्फ असेल, देमसेल्फ असेल, तर त्याला इम्फॅटिक प्रोनाऊन म्हटलं होतं. तर इथं हिमसेल्फ जो आहे तो इम्फॅटिक प्रोनाऊन आहे पहा. किंवा पुढच्या काही परीक्षांमध्ये पहा प्रश्न विचारले होते, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाऊन, रिलेटिव्ह प्रोनाऊन. तर इथं आहे द मोमेंट डॅश डॅश इज लॉस्ट फॉर एव्हर. आणि पर्याय आहेत इट, दॅट, ही, विच. तर सरळ सरळ याचं आहे उत्तर पहा, द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. कारण इट म्हणू शकत नाही आपण, दॅट म्हणू शकत नाही, ही म्हणू शकत नाही, त्यामुळे इथं विच जे प्रोनाऊन आहे त्याला आपण इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन म्हटलं होतं, ते काय आहे ते उत्तर बरोबर आहे. आता पुढे एक वाक्य दिलेलं आहे, करेक्ट कंजंक्शन लिहून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य आहे द बॉय वॉज पनिश्ड डॅश डॅश ही हॅड ब्रोकन द कप. म्हणजे एका मुलाला शिक्षा केली आहे, त्याचं कारण काय, ही हॅड ब्रोकन द कप, त्याने काय केलेलं आहे, कप फोडलेला आहे, तोडलेला आहे, बरोबर. तर सरळ सरळ तुम्ही इथं सो वापरू शकत नाही, बट वापरू शकत नाही, तुम्हाला काय वापरावं लागेल इथं, बिकॉज वापरावं लागेल. कारण काय केलेलं आहे, पहिलं वाक्य जे आहे ते सेकंड वाक्याचं रिझन आहे,
कारण आहे, बरोबर? म्हणजे पहिलं वाक्य कशामुळे घडलं, तर ते दुसऱ्या वाक्यामुळे घडलं. त्यामुळे द बॉय वॉज पनिश्ड बिकॉज ही हॅड ब्रोकन द कप. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना मेन पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत, 8, बरोबर? आणि एक एक पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना त्याचे वेगवेगळे प्रकार असतील, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काय करा, न्यूजपेपर असेल, तुमचं बुक असेल, बरोबर, यातले काही वाक्य काय करा, वहीमध्ये लिहून घ्या. आणि वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर त्यातला प्रत्येक शब्द हा काय आहे, बरोबर, त्याच्याखाली अंडरलाईन करून त्याची पार्ट्स ऑफ स्पीच लिहा. तुम्ही ज्यावेळेस असं कराल त्यावेळेस तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न पार्ट्स ऑफ स्पीचवर विचारले जातील त्याला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. तर काही अडचणी असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे ग्रामरच्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन मी येईल तुम्हाला भेटण्यासाठी. तर तुम्हाला परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. बाय बाय.